नमस्कार, नीलम्स किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी थेंबर तेलामध्ये फक्त 10 मिनिटात कोणत्याही तयारीशिवाय असं जाळीदार स्पंजी आणि मऊसूद, मुख्य म्हणजे एकदम हेल्दी हा डोसा बनवणार आहोत। यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालायची किंवा वाटायचीही गरज नाही, त्याबरोबरच बटाट्याची भाजी व चटणीसुद्धा बनवणार आहोत। एकदा अशा या प्रकारे हा नाश्ता बनवून बघा, सर्वांनाच खूप आवडेल आणि हा तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकताय। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी 1 कप इतकं पोहे स्वच्छ करून घेतले। यामध्ये भरपूर पाणी घालून पोहे आपल्याला 1 ते 2 पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये त्याच कपाने 1 कप इतका रवा घ्यायचा आणि रवा तुम्ही बारीक अथवा मोठा कोणताही घेऊ शकताय। यातच 1 कप इतकं दही आणि 1 कपच पाणी घालायचं। आता हे सर्व मिश्रण चमच्याने एकसारखं हलवून घेणार आहोत। हे सर्व जिन्नस चांगले मिक्स झाल्यानंतर यावर झाकण देऊन हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवू। तोपर्यंत आपण याबरोबर सर्व केली जाणारी बटाट्याची भाजी बनवूयात। कढईत तेल गरम करून यावर मोहरीची फोडणी करायची। 1/2 चमचा चणा डाळ आणि 1/2 चमचा इतकी उडीद डाळ घालायची। थोडा वेळ परतून घ्यायची। नंतर यावर हिरवी मिरची घालायची। 1/2 इंच आलं ठेचून घेतलं आहे, यालासुद्धा 30 सेकंदासाठी परतून घेतलं। 8-10 कढीपत्त्याची पानं घातली आणि 1 उभा स्लाइस केलेला कांदा घातला। तर कांदा आपल्याला अगदी हलका सॉफ्ट होईपर्यंतच परतवायचा आहे। खूप जास्त आपल्याला कांदा भाजून नाही घ्यायचा। तुम्ही पाहिलं असेल उडपी हॉटेलमध्ये या भाजीत कांद्यामध्ये थोडा क्रंच असतो। कांदा असा हलका सॉफ्ट झाला की यावर हळद घालून 5-10 सेकंदासाठी परतून यावर साधारण 1/2 कप इतकं पाणी घालायचं, म्हणजे भाजीला टेक्स्चर छान येतं, भाजी कोरडी होत नाही, सॉफ्ट होते। यावर मी 3 मीडियम साईजचे बटाटे कुस्करून घातले, याला चांगलं मिक्स करून घेतलं। यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चवीपुरतं मीठ घातलं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे सर्व एकजीव झाल्यानंतर यावर झाकण ठेवून याला फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची। मस्तच पुन्हा चांगलं एकजीव करून यावर चमच्यावर लिंबाचा रस घालायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त उडपी हॉटेलमध्ये बटाट्याची भाजी असते ना, अगदी तशीच बटाट्याची भाजी तयार झाली। झाकून बाजूला ठेवूयात आणि इथं चटणी बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1/2 कप ओल्या खोबऱ्याचे काप, 1/2 कप डाळ व 2 हिरव्या मिरच्या तोडून घातल्या, थोडी कोथिंबीर घालायची, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, चिंच आणि चवीनुसार मीठ घातलं। यात थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरवरून याची अगदी बारीक चटणी बनवून घ्यायची। हे बघा, अगदी सॉफ्ट अशी मी चटणी बनवून घेतली। याला एका बाऊलमध्ये काढून घेतलं। आता चटणी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून ॲडजस्ट करून घ्या। तडका पॅनमध्ये चमच्याभर तेल गरम करून घेतलं। यावर मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीची फोडणी करायची आणि ही फोडणी आता तयार चटणीवर घालायची। आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे, बाजूला ठेवू। तोपर्यंत बघा, रवा आणि पोहे चांगले भिजले गेलेत, बऱ्यापैकी हे घट्टसुद्धा झालेले आहेत। याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं। यामध्ये भरपूर पाण्याचा वापर करू नका। नंतर यावर झाकण लावून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी मिक्सरवरून फिरवून घ्यायचे। तर हे बघा, अगदी मस्त डोश्याचं जसं बॅटर असते ना, अगदी तसंच हे पीठ तयार झालेले। याला एका बाऊलमध्ये काढून घेतलं। आता यावर चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा इनो घातला। यावर चमच्यावर पाणी घातलं आणि आता हे सर्व 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचे, म्हणजे डोशाला जाळी छान पडली जाईल। याची कन्सिस्टन्सी बघा, अगदी अशीच असली पाहिजे। खूप घट्टही हे पीठ नसावं किंवा यापेक्षा जास्त सैलसरही नसावं। आता आपण डोसे बनवून घेऊ। त्यासाठी तवा चांगला गरम करायचा आणि त्यावर बघा 1 ते 2 थेंब इतकं तेल घालून ते टिश्यूने सर्व तव्याला पसरवून लावायचं। आता यावर 1 पळीभर इतकं बॅटर घातलं। हा डोसा पातळ नसतो त्यामुळे याला पसरवायचं नाही। अगदी मिनिटभरातच बघा, यावर चांगली जाळी पडली गेली आहे। आता यावर झाकण ठेवायचं, मीडियम गॅसवर मिनिटभर शिजवून घ्यायचं आणि लगेचच याला काढून घ्यायचं। दुसरे डोसे पण आपण असेच बनवणार आहोत। किती सोपे आहेत ना हे डोसे बनवायला। मुख्य म्हणजे यासाठी अजिबात पूर्वतयारी करावी लागत नाही, शिवाय अगदी कमी तेलात हा ब्रेकफास्ट तुम्ही बनवू शकताय, मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकताय, हेल्दी आहे,
कशी वाटली रेसिपी? आवडली तर जरूर करून बघा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.